नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओत आपण पायी चालताना रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालले पाहिजे याबद्दल बघितले या व्हिडिओत आपण पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालल्यास होणारे फायदे याबद्दल माहिती घेऊयात पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालल्यास पादचाऱ्याला समोरून येणारे वाहन स्पष्टपणे दिसते त्यामुळे समोरील वाहनाचा अपघात झाल्यास किंवा वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यास पादचार्या पादचारी व्यक्तीस स्वतःचा बचाव करू शकतो तसेच स्वतःच्या मुल, मूल्य मौल्यवान वस्तू व मोबाईल हिसकवण्याच्या घटनापासून जो धोका निर्माण होतो त्यापासून आपला स्वतःचा बचाव करता येतो पादचारी व्यक्ती हा समोरील वाहन चालकास स्पष्टपणे दिसत असल्यामुळे वाहन चालक हा कमीत कमी, कमी हॉर्न वाजवतो त्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होते तसेच आजकाल ऍसिड हमला करण्याच्या जी प्रवृत्ती आहे त्यात वाढ झालेली आहे त्यामुळे एखादा दुखावलेला व्यक्ती किंवा परिचित व्यक्ती आपणास कोणता हल्ला करत असेल तर त्यापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो त्यामुळे फुटपाथ नसलेल्या रस्त्यावरून पायी चालताना पादचाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे जेणेकरून पादचाऱ्यांचे होणारे अपघात कमी होण्यास मदत होईल धन्यवाद